पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे। या समाजातील सुमारे 75% लोक भूमिहीन आणि सुमारे 96% कुटुंबांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने या स्वतंत्र महामंडळाची गरज आहे। रामोशी समाज हा विमुक्त जाती VJA या प्रवर्गांतर्गत आहे। या समाजाची राज्यातील लोकसंख्या सुमारे 80 लाख आहे। रामोशी समाजातील 75% लोक हे भूमिहीन आणि 96% कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। तसेच या समाजातील कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न हे 13,500 रुपये आहे। रामोशी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक महामंडळाची स्थापना व्हावी या अर्थसंकल्पात या महामंडळाची घोषणा करून 500 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील रामोशी समाजाची मागणी आहे की रामोशी समाजामध्ये जर काही परिवर्तन राज्य सरकारच्या माध्यमातून करायचं असेल, त्यांना काही योजना द्यायच्या असतील, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील, रामोशी वस्तीमध्ये असेल, महिलांच्या बाबतीमध्ये असेल, युवकांच्या बाबतीमध्ये असेल, तर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक महामंडळाची घोषणा सरकारनं या अधिवेशनाच्या काळामध्ये करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे मी करतोय आणि त्या महामंडळाला चांगल्या प्रकारचा निधी 500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि त्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी घोषणा केलेली आहे, तर निश्चितपणे त्याची घोषणा या अधिवेशनामध्ये व्हावी अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।